बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील धामणगाव इथून अहमदनगरकडे रुग्णाला घेऊन जात असताना दौलावडगावच्या दत्त मंदिराजवळ रुग्णवाहिका आणि ट्रकचा अपघात झालाय. रात्री 12 वाजेच्या दरम्यान हा अपघात झाला. यामध्ये सांगवी पाटण येथील डॉक्टर राजेश झिंजुरके आणि रुग्णवाहिकेचा ड्रायव्हर भरत लोखंडेसह अन्य 2 जण असे चौघांचा मृत्यू झालाय. तसंच एका जखमीवर उपचार सुरू आहेत. या रुग्णवाहिकेमध्ये एकूण 5 जण होते. अधिक माहितीनुसार आष्टी तालुक्यातील दौलावडगाव शिवारात दत्त मंदिराजवळ एक ट्रक हा धामणगावकडून अहमदनगरकडे जात होता. रात्री 12 वाजेच्या दरम्यान व्यंकटेश कंपनीकडे डाव्या बाजूने वळण घेत असताना ट्रकला पाठीमागून आलेल्या रुग्णवाहिकेनं जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रुग्णवाहिका चालक भरत लोखंडे, मनोज पांगू तिरपुडे, पप्पू तिरखुंडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. आष्टी तालुक्यातील दौलावडगाव शिवारात दत्त मंदिराजवळ एक ट्रक हा धामणगावकडून अहमदनगरकडे जात असतानाच पाठीमागून आलेल्या रुग्णवाहिकेनं जोरदार धडक दिली. रुग्णाला रुग्णालयात घेऊन जात असल्यानं रुग्णवाहिकेचा वेग देखील अधिक असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसंच स्थानिकांच्या मदतीनं जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. रुग्णवाहिका चालक भरत लोखंडे एका रुग्णाला घेऊन जात होते. दरम्यान ज्यात एकूण 5 जण होते रुग्णाला लवकर रुग्णालयात पोहोचवण्यासाठी लोखंडे यांचा प्रयत्न होता. मात्र आष्टी तालुक्यातील दौलावडगाव शिवारात दत्त मंदिराजवळ एक ट्रक धामणगावकडून अहमदनगरकडे जात असतानाच रुग्णवाहिका या ट्रकवर जाऊन धडकली. थेट समोरचा भाग ट्रकवर जाऊन धडकल्यानं चालक लोखंडे यांचा जागीच मृत्यू झाला.